नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी युती आणि आघाडी होणार का या संदर्भात चर्चांना उधाण आलं आहे। एक दोन दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल, मात्र युती आणि आघाडीच्या क्षितिजावर अद्यापही कुठल्याही प्रकारच्या चर्चा दिसत नाहीत, त्यामुळेच एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या संदर्भात एक पाऊल पुढे टाकलं आहे। मुंब्रा परिसरामध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि उर्वरित ठाणे शहरामध्ये आघाडी हा फॉर्म्युला या संदर्भात आता चर्चेला आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा फॉर्म्युला देण्यात आला असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। अर्धसत्य, द्रोहकाल, घायल यासारखे एकाहून एक सरस चित्रपट देणारे ख्यातनाम अभिनेते ओम पुरी यांचं आज त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे। हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ओम पुरी यांचं निधन झालं आहे। केवळ चित्रपट माध्यमातूनच नव्हे तर दूरचित्रवाणी आणि थिएटरच्या माध्यमातून देखील ओम पुरी हे सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले। आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने ओम पुरी यांनी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर अगदी परदेशी चित्रपटांमध्ये देखील स्वतःचं गारूड निर्माण केलं होतं। नुकत्याच आलेल्या जंगल बुक या चित्रपटामध्ये देखील त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं डबिंग केलं होतं, त्यामुळे या संपूर्ण चित्रपटाला एक प्रकारची जान आली होती असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही। वास्तविक कुठलाही प्रकारचा हिरो मटेरियल असलेला चेहरा नसताना देखील केवळ स्वतःच्या सशक्त अभिनयावर या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं। सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पारितोषिक, त्याचप्रमाणे फिल्मफेअर पारितोषिकांनी देखील त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या संदर्भात प्रतिक्रिया उमटत होत्या, मात्र आता काँग्रेसने हे आंदोलन थेट रस्त्यावर आणलं आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ठाणे शहरामध्ये घंटानाद मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरून हा मोर्चा जात होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं कंबरड मोडलं, त्याला रांगेत उभं राहावं लागलं, त्या माध्यमातून अनेक जण मृत्युमुखी पडले आणि प्रत्यक्षात ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना मात्र काहीही फरक पडला नाही असा आरोप यावेळेस ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांनी केला। 50 दिवसामध्ये नोटबंदी आणि अर्थसंकल्प अर्थव्यवस्था आम्ही सुधारू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं, तरी देखील आज आम्ही उभं राहून लोक मरतात आहे, व्यवहार ठप्प झालेले आहेत, अंबानी अडानी सारखी माणसं त्या ठिकाणी ब्लॅकचा धंदा चालू आहे, कुठल्या प्रकारचा ब्लॅक आला नाही आणि म्हणून सर्वसामान्य जनतेने काँग्रेसच्या हातात धुरा दिलेली की हा अर्थव्यवस्था सही होईपर्यंत या ठिकाणी मोदीला जाग येईपर्यंत हा मोर्चा मी काळ जाणार। वेळ आली तर महाराष्ट्रातले सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यालय देखील आम्ही बंद करू आणि मोदीला देखील रस्त्यावर सुरू झालेला आहे। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। हा टू डू द DTH रिचार्ज इमिडिएटली जस्ट क्लिक ऑन TGSP स्पॉट मनी, एंटर योर एमपिन, गो टू मर्चंट पेमेंट, select DTH recharge, service provider, your account number, the money you want to transfer, select your account, enter transaction pin, and it's transferred. Bye.
चारों मेन स्टुडिओचा लग्न ठराई धमाका 50% महासेल किती 50% महासेल हो कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी 02225304837 बॅरॉन मेन स्टुडिओ बहुजन क्रांती मोर्चाचं आज ठाणे शहरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं तीन हातनाका परिसरातून हा मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ॲट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारशी लागू करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावं भटक्या विमुक्त जाती आणि जमातींना नॅशनल ॲट्रॉसिटी ॲक्टद्वारे संरक्षण देण्यात यावं अल्पसंख्याक समुदायासाठी कम्युनल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट बनवण्यात यावा या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या श्री सुनील खांबे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा मोर्चा कुठल्याही मागण्या घेऊन येत नाही हा मोर्चा सत्तेत परिवर्तन आणण्यासाठी हा मोर्चा या लोकशाही भारत हा बहुसंख्याक भारताला समजून सांगण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस तमाम शिवसैनिक ममता दिन म्हणून साजरा करतात यानिमित्ताने दरवर्षी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या पुढाकाराने ममता दिन साजरा करण्यात येतो आज देखील अतिशय भावपूर्ण वातावरणात ममता दिन साजरा करण्यात आला यावेळेस गरजू महिलांना साडी वाटप त्याचप्रमाणे पुरुषांना शर्ट्सचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे गरजू आणि गोरगरिबांसाठी यावेळेस अन्नदानाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार श्री राजन विचारे खासदार श्री श्रीकांत शिंदे आमदार श्री प्रताप सरनाईक महापौर श्री संजय मोरे माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि स्थानिक नगरसेविका सौ महेश्वरी तरे उपस्थित होते आजच्या दिवसाला आम्ही मानच्या आठवणीच्या साठी गोरगरिबांना मिष्टान्न काही उपयोगी वस्तू याचं वाटप करतो आज जवळजवळ 100 महिलांना त्यांच्या आठवणीसाठी मानच्या आठवणीसाठी आम्ही पुरुष मंडळीला शर्ट आणि महिलांना साडी वाटण्याचा आज कार्यक्रम केलेला आहे मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो भारतरत्न अब्दुल कलाम कल्पकता केंद्राचा उद्घाटन सोहळा काल खासदार श्री राजन विचारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला माणसाचं चंद्रावरील पहिलं चिमुकलं पाऊल ही मानवजातीची एक गरुड झेप होती नील आर्मस्ट्रॉंग यांचं चंद्रावतरणाचे पहिले शब्द आपल्या समाजाची विज्ञानाभिमुखता अधिकाधिक वाढावी याकरता शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावं त्याचप्रमाणे विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी प्रोत्साहन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेविका सौरुचिता राजेश मोरे यांच्या पुढाकाराने कचराळी तलाव पाचपाखडी येथे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम कल्पकता केंद्राचं सुरू करण्यात आलं आहे या केंद्राचं उद्घाटन काल खासदार श्री राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळेस महापौर श्री संजय मोरे नगरसेविका सौ रुचिता मोरे
शाळेतील विद्यार्थी पालक त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 येथे श्री गणेश पाटील आणि नीता गणेश पाटील यांच्या पुढाकाराने स्थानिक महिलांसाठी विविध खेळांच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. नववर्ष स्वागत संध्याच्या या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला आमदार श्री प्रताप सरनाईक, नगरसेविका सौ परिषा सरनाईक, स्थानिक नगरसेविका प्राजक्ता खडे, नगरसेवक श्री संभाजी पंडित आणि मोठ्या संख्येने शिवसेना परिवार उपस्थित होता. श्री गणेश पाटील आणि सौ नीता पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.